हॅलो एव्हरी वन, मी हे करू शकतो, आय कॅन डू दिस, हे तर सर्वांनाच माहिती आहे. पण मी करू शकेल केलंच असेल करणारच. माय गॉड, या वाक्यांना इंग्रजीमध्ये कसं बोलायचं हे माहिती आहे का? इफ यू डोंट नो हाऊ टू मेक सेंटेन्सेस टू एक्सप्रेस सच अ काइंड ऑफ इमोशन्स, देन डोंट वरी, बिकॉज आय हॅव कम विथ अ व्हिडिओ दॅट विल हेल्प यू टू लर्न हेल्पिंग वर्ब्स. हॅलो गाईज, वेलकम बॅक. दिस इज प्रेम फ्रॉम इंग्लिश गुरु अकॅडमी. And we are going to learn helping verbs and their meanings in Marathi. So, let's start the video. Mi karu shakto. I can do. Mi karu shaklo means I could do. Mi karu shaklo asto. I could have done. Mi karayla pahije. I should do. मी करायला हवं होतं. I should have done. मी करायलाच पाहिजे. I must do. मी केलंच असेल. I must have done. कदाचित मी करेल. I may do. कदाचित मी केलेलं असेल. I might have done. मी करेलच. I would do. मी केलंच असतं. I would have done. मला करावं लागतं. I have to do. मला करावं लागलं. I had to do. मला करावं लागत होतं. I did have to do. मला करावं लागेल. I will have to do. तर मित्रांनो, हे फक्त एक्झाम्पल्स होते. लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सर्व हेल्पिंग वर्बचा वापर कसा करायचा आणि त्यांचे मराठी इंग्लिश एक्झाम्पल्स तुम्हाला शिकवणार आहे. सो डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब अँड प्रेस द बेल आयकॉन सो दॅट यू कॅन गेट द नोटिफिकेशन ऑफ माय नेक्स्ट व्हिडिओ. टिल दॅन कीप लर्निंग अँड कीप प्रॅक्टिसिंग. थँक्यू फॉर वॉचिंग.